आणि कर्नाटक सत्ता संघर्षातली एक महत्वाची बातमी पुढे येते. भाजपचे 6 आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं कथे आमदार एम बी पाटलांनी हा दावा केलेला आहे. काँग्रेसच्या बैठकीमधून पाटील निघालेले आहेत. आमदार एम बी पाटलांनी हा दावा केलेला आहे. एक महत्वाची घडामोडही पुढे येते. काँग्रेसच्या बैठकीतून पाटील निघालेले आहेत. आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत ताज्या घडामोडी सांगण्यासाठी कर्नाटकातून. प्रताप, काय नेमकं सध्या घडतंय? एम बी पाटलांनी दावा केलेला आहे आणि ते काँग्रेसच्या बैठकीतून आता निघालेले आहेत. काय नेमकं घडतंय? नक्कीच आपण पाहतो की सकाळपासून एम बी पाटील हे काँग्रेसच्या ऑफिसमध्येच होते, या ठिकाणी मुख्य ऑफिसमध्ये. आणि आता इथून ते बाहेर पडतानाच त्यांनी सांगून गेलेलं आहे, जर भाजप फोडाफोडीचं राजकारण करणार असेल तर आम्ही सुद्धा पाठीमागं थांबणार नाही. आता आमच्या संपर्कात भाजपचे 6 आमदार आहेत अशा प्रकारचा दावा केलेला आहे. आता यांच्या दाव्याला किती महत्व आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण भाजपाच्या वतीनं वारंवार अशा प्रकारचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. हा त्याचाच एक भाग आहे की नेमकं काय आहे याच्याबद्दल कोणीही स्पष्टीकरण देताना दिसत नाही आहे. पण एकूणच असं जर असेल तर मग फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात कर्नाटकच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळेल. भाजपच्या वतीनं कालपासूनच जेडीएस असेल किंवा काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचं काम सुरू आहे, तशाच पद्धतीचा प्रयोग काँग्रेसचे एम बी पाटील करतायत का असा सुद्धा सवाल आता यानिमित्तानं समोर आला आहे. खरंय. आणि एकंदरीतच आता पुढे नेमक्या प्रताप आता काय हालचाली घडत आहेत तिकडे? एक थोड्याच वेळात येडियुरप्पा हे राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. सह्यांचं पत्र घेतलेलं आहे आमदारांच्या आणि ते दावा करतील की आम्ही सरकार स्थापन करू शकतो, आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि आम्ही गव्हर्नमेंटमध्ये ते संख्याबळ प्रूव्ह करू शकतो अशा प्रकारचा दावा करू शकतात. आणि त्याच्यानंतर आता काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये जवळपास 70 अधिक जे आमदार आहेत ते पोहोचलेले आहेत. अजून एक 8 आमदार येणे बाकी आहेत, त्यांची वाट बघतायत, कारण ते बाहेरच्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यामुळे यायला तिकडे इकडे बेंगलोरला पोहोचायला उशीर होत आहे. साधारण अजून एक तासभरात इथल्या घडामोडी आपल्याला पूर्णपणे कळतील. काँग्रेसच्या वतीनं आपल्या आमदारांचे सह्यांचं पत्र घेऊन ते सुद्धा कुमारस्वामींना घेऊन राज्यपालांच्या भेटीला जातील आणि त्या ठिकाणी दावा केला जाईल. आता तिकडे नेमकं राज्यपाल काय करणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण काँग्रेसच्या वतीनं पुरेपूर प्रयत्न चालला आहे की ज्या पद्धतीनं गोव्यामध्ये भाजप काँग्रेसला रोखलं होतं भाजपानं, त्याच पद्धतीनं काही करून कर्नाटकमध्ये भाजपला रोखायचं आणि भाजपला त्यांच्याच पद्धतीनं शह द्यायचं. खरं हे राजकारण आता कुठपर्यंत जाते आणि कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता येते हे बघणं अत्यंत आता महत्वाचं ठरलेलं आहे. अत्यंत शिगेला हा सगळा सामना आता पोहोचलेला आहे. प्रताप, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातल्या अपडेट्स घेत राहू. तूर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.